इकडून 2 गुणे 50 झालेत, काय मीटर आहे? 20 तारखेच्या संध्याकाळी 7:15 कोपरी सिग्नल येथे त्यांचा मोबाईल स्नॅच झाला होता फिर्यादी यांचा. तिथे स्पॉट पण स्पॉटला गेल्यावर आम्हाला लक्षात आलं की होंडा शाईनवरून दोघांनी मोबाईल स्नॅच केलेला आहे. आजूबाजूच्या परिसरातले सी सी टी व्ही तपासले तर त्यांनी जी गाडी वापरलेली होती ती APMC पोलीस स्टेशनमध्ये चोरीची दाखल होती, तक्रार त्यामधली होती. तर त्यामुळे फॉलोअप घेतला, 15 दिवस आम्ही त्यांचा फॉलोअप घेतला. ते इसम हे ग्रीन पार्क आणि कोपरखेरणे आणि कोपरी ह्या सिग्नल ह्या परिसरात चोरी करतात अशी माहिती मिळाली होती. तिथे ट्रॅप लावला 2 दिवसापूर्वी, तिकडे ते मिळाले दोघे जण. गुन्ह्यात चोरीला गेलेली मोटरसायकल जप्त केलेली आहे, मोबाईल रिकवर केलेला आहे, दोन्ही आरोपींना कस्टडीत ठेवलेलं आहे. किती दिवसाची कस्टडी भेटली आहे? त्यांना 2 दिवसाची कस्टडी भेटलेली आहे. खेचून त्याला गाडीमध्ये खेचून PKC हॉस्पिटलपर्यंत घेऊन गेले होते, काय मॅटर आहे? शुक्रवारी संध्याकाळी 8:30 दरम्यान सिद्धेश पाटील हे त्यांच्या कामावरनं घरी जात असताना दक्षता चौक येथे पायी मोबाईलवरनं बोलत चालले होते. एका बाईकवर दोघं जण आले व त्यांचा मोबाईल खेचला. सिद्धेश पाटील यांनी त्यांचा हात पकडला व खालती पडले. त्यावेळेस त्यांनी चोर चोर असे ओरडले. त्यावेळेस आमचा DB स्टाफ आणि आम्ही दक्षता चौक येथे होतो, आम्ही ते पाहिलं. त्यांना पाठलाग करून पळत पळत जाऊन पकडलं. तर एकाला आम्ही पकडलं, दुसरा बाईकवाला पळून गेलेला आहे. त्यांच्याकडनं मालमत्ता रिकव्हर केलेली आहे, अधिक तपास करीत आहोत.